नमस्कार, मी सोनाली देवरुख. स्वाद आस्वाद रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पटकन होणारे दोन प्रकारचे मिल्कशेक बनवणार आहोत, ते म्हणजे स्ट्रॉबेरी मिल्कशेक आणि दुसरा चॉकलेट मिल्कशेक. हे दोन्ही मिल्कशेक लहान मुलांना खूप आवडतात, तर बनवायला सुरुवात करूया. स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवण्यासाठी मी इथे 7 ते 8 स्ट्रॉबेरी स्वच्छ धुऊन कट करून घेतलंय. ते आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये 2 ते 3 चमचे साखर टाकायची आहे. आणि हे आधीच नुसतंच आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये दूध टाकणार आहोत. हे अशा पद्धतीने मी स्ट्रॉबेरी आणि साखर ब्लेंड करून घेतली आहे. आता आपण याच्यामध्ये 1 ग्लास दूध टाकायचं आहे. दूध टाकून झाल्यावर याच्यामध्ये 1 कप आईस्क्रीम टाकते. हे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आहे, तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीम टाकलं तरीही चालेल. आणि आता आपल्याला हे परत ब्लेंड करून घ्यायचंय. छान पद्धतीने आपण ब्लेंड करून घेतलंय. आता आपण ग्लासामध्ये काढून घेऊया. ग्लासाला आपण स्ट्रॉबेरी सिरपने डेकोरेट करून घेऊया. ग्लासाला छान डेकोरेट करून घेतलंय. आता हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक आपण या ग्लासात ओतून घ्यायचंय. आता याच्यावरती आपण स्ट्रॉबेरी आईस्क्रीम ठेवायचे. आपलं स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनून तयार आहे, खूप छान दिसत आहे. आता बनवायला घेऊया चॉकलेट मिल्कशेक. आता बनवूया चॉकलेट मिल्कशेक. त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यात 1 कप दूध घेतलंय, 1 ग्लास. त्यानंतर आपण याच्यामध्ये मी 5 रुपये वाली डेअरी मिल्क असे तुकडे करून टाकते. त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे साखर टाकायची आहे. त्याच्यानंतर 1 चमचा कोको पावडर आणि हे चॉकलेट सिरप मिळतं ते टाकायचं आहे, 2 चमचे. आणि याच्यामध्ये आपण चॉकलेट आईस्क्रीम सुद्धा टाकणार आहोत. याच्यामध्ये मी आईस्क्रीम सुद्धा टाकून घेतलं. आता हे छान ब्लेंड करून घ्यायचंय. आपण आपला चॉकलेट मिल्कशेक पण बनून तयार आहे. मी आता ग्लासात काढून घेते. मी ग्लासाला चॉकलेट सिरपने डेकोरेट करून घेतलंय. आता हे काढून घेऊया. याच्यावर आईस्क्रीम टाकायचंय. आपला स्ट्रॉबेरी मिल्कशेक आणि चॉकलेट मिल्कशेक बनून तयार आहे. लहान मुलांना हे खूप आवडतात. तुम्ही हे घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.